अरे मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की वराडे साहेब जरी अमेरिकेत असले तरी त्यांचं सगळं लक्ष आपल्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्याकडे जो बरोबर त्यांचं लक्ष असतं. गेल्या महिन्यात मला त्यांनी अमेरिकेतून फोन केला होता आणि बाबासाहेब आंबेडकर मिशन आणि आपल्या याच्याविषयी त्यांनी माहिती घेतली होती. सांगायचा उद्देश हा की ते जरी अमेरिकेत असले तरी आपल्या ज्या संस्था आहेत त्याविषयी ते मनपूर्वक लक्ष ठेवतात आणि मी त्यांना माहिती दिली आहे, तरी पण ते आज आले आहे तिथं आणि हेच मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं. महाकरुणी भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याला अभिवादन करून मी सर्वप्रथम आपला परिचय देतो. माझा जन्म आणि शिक्षण सावनेरलाच झालं. त्याच्यानंतर मी इथून इंदोरला शिकायला गेलो, तिथेच नोकरी केली आणि त्याच्यानंतर कोल इंडियामध्ये जसं इथे WCL आहे त्याचीच ती कंपनी आहे WCL, अशा 11 कंपन्या आहे यांच्या कोल इंडियामध्ये. इथे लेबर वेलफेअर ऑफिसर म्हणून लागलो आणि 4-5 प्रमोशन झाल्यानंतर सिनियर मॅनेजर म्हणून रिटायर झालो. आता 3 वर्ष झाले आहेत. आणखी परिचय माझा देवीदास साहेब राऊत साहेब माझे जिजाजी आहेत आणि मंगलाताई बहीण आहे मामाची मुलगी आणि ते अशोक पाटील AK पाटील इंजिनियर तेही माझे मामाचे मुलगा आहे. असा परिचय आहे. सावनेरनंतर जवळजवळ मी 35 वर्ष MP होतो आणि त्याच्यानंतर October 16 रिटायर झालो. त्याच्यानंतर इथे घर घेतलं होतं बोधनी रोडवर आणि तिथे राहायला आलो. नोकरीमध्ये अनेक प्रकारचे अनुभव आलेत. त्याच्यामध्ये मुख्यतः आपला विरोधी असणारे लोक यांची स्वभाव आणि कशा प्रकारे ते राहतात, म्हणजे मुख्यतः ब्राह्मण लोक, याच्याबद्दल थोडंसं सांगण्यासारखं होतं. आमच्या इथे मेगा भरती होत होती आधी, 100 लोक 200 लोक किंवा RTIचे अप्रेंटिस वगैरे वगैरे. मी कमिटीचा एक सदस्य म्हणून तिथं काम करत होतो. हे लोक रियाचे ब्राह्मण, कुठे RTIचे नकली प्रमाणपत्र किंवा आपले मार्क्स वाढून तिथे येत होते. कित्येक प्रकारे इकडे तिकडे ओळख करून आपले लोक ते घेण्या लागवायला मैं थोडा हिंदी में बोलूंगा. अपने लोगों को लिए इधर उधर से सिफारिश ला के मेरे पास आते थे, लेकिन मेरा नेचर देख के फिर वो उन्होंने आना बंद कर दिया. माइस में आने के बाद भी ऐसा करते थे कि उनके पहचान के जहाँ जहाँ पंडित लोग हैं उनसे शीघ्र ही संपर्क करते. वहाँ माइस में ऐसा है कि कई प्रकार के काम हैं, जहाँ प्रत्यक्ष शारीरिक काम है वो अपनी अपनी पहचान से अच्छा वाला काम लेते थे. और वो पंडित मैनेजर रहा या उसके असिस्टेंट वाला रहा, ऐसे हर पल्ली में 24 घंटे काम चलता है. तो वैसे में उन लोग उनसे संपर्क करके वही लोग अच्छे अच्छे कामों में जो लाइट ड्यूटी है उसमें आके अपना अपना हित साधते थे. इस प्रकार यहाँ एक बार चर्चा भी हुई थी कि हम लोग ब्राह्मण लोगों को कितना अच्छा समझे, तो मेरे विचार में 99% वैसे ही होते हैं. 1-2% ऐसा आदमी मिलेगा आपको वो जो अच्छा मिलेगा, ऐसा मेरा अनुभव है. बहुजन हिताय संघ की ये 229वीं बैठक है. मैं पिछले 2 साल से यहाँ आ रहा हूँ और एक बार अध्यक्ष के रूप में भी मैं आया. इतने 2 वर्ष के अनुभव के बाद ये समझ में आया कि हमको बहुत सारी चीज़ें करने लायक हैं, क्योंकि अभी भी हमारे पास सामाजिक, शैक्षणिक और
लोगों की व्यक्तिगत समस्या है, ऐसी बहुत सारी समस्या हमारे साथ है और हम लोग यहाँ जो बैठे हैं आए हैं अधिकतम लोग सेवानिवृत्त हैं और कुछ ना कुछ करने की मन में लगन है। बहुत सारे यहाँ अनेक बुद्धिजीवी लोग हैं और नागपुर में तो नागपुर तो गढ़ ही था। मैं समझता हूँ कि इतनी बार एक बहुत बड़ी समस्या मेरे सामने यहाँ यही इसी मंच पे आई कि हमारे ही समाज में तलाक, घटस्फोट, परित्यक्त करना, कई लोगों को गलत शौक आए दिन पेपरों में पढ़ने को मिलता है, किसी को जलाया, किसी का खून किया, इसमें भी अपने लोग अधिक रहते हैं। कारण ऐसा लगता है कि हम कर तो रहे हैं लेकिन उन्हें समझा नहीं पाए या ऐसा कुछ हमसे कमी हो गई है, ऐसा लगता है। क्योंकि हम एक तरफ जैसे आपको मालूम है कि बौद्ध विहार समन्वय समिति सारे बौद्ध विहारों को एकत्र कर रही है, बौद्ध विहार में हर वक्त मतलब प्रवचन होते रहते हैं बड़े बड़े लोगों के, और उसके माध्यम से अपन समाज को जागृत करने का कार्य करता है, लेकिन उसमें भी कुछ कमियां हैं ऐसा लगता है। हम आज जिन बहुत सारी समस्याओं से घिरे हुए हैं और घर में भी हमारी बहुत सारी समस्याएं होती है, जिसको पिछले हफ्ते में किसी ने यहाँ बोला था कि डॉक्टर साहब से स्वास्थ्य पे हर हफ्ते कुछ ना कुछ मार्गदर्शन मिलता रहे, क्योंकि रिटायरमेंट के बाद या पहले से ही आदमी इतना समस्याग्रस्त रहता है कि फिर उनको बीमारियां घेरने लगती है। हमारे पास अपने ही समाज का ऑथेंटिक डाटा नहीं है, कौन क्या कर रहा है, कहाँ जा रहा है, कितने बच्चे हैं, क्या कर रहे हैं, कितने ने चाला छोड़ दी है, उसके बाद क्या कर रहे हैं। हालांकि हमको केवल अपने ही समाज के बारे में नहीं सोचना है, और भी लोगों के बारे में सोचना है, किंतु अपना ही समाज अभी अपन जो 10% या 10 से ज़्यादा 15% लोग लिख पढ़ के आगे आए हैं, हमको ज़रूरत है कि आगे और बढ़ाने की, सबको, हमारे केवल एससी भाइयों को ही नहीं बढ़ाना, एसटी भाई भी हमारे साथ है, केवल जाति के लिए ही मर्यादित ना रह के अपन थोड़ा दाएं बाएं भी हमको देखना है। मैं समझता हूँ कि हम सब ये काम कर तो रही है लेकिन और उसमें प्रगति गति लाने की ज़रूरत है। आज जनता के महाना के मिलिंद साहब नहीं आए हैं, उन्होंने यह बोला था इस समय कि हम लोग यहाँ आते हैं और भाषण वाषण सुन के चले जाते हैं। उनका उद्देश्य यह था कि हमारी जो 5 उद्देश्य है उसमें गति लाने की ज़रूरत है, क्योंकि हम ऐसा लगता है कि अंडरलोडेड है, इसलिए मैं ये बात आपसे कह रहा था। आज की परिस्थिति जो है, सरकार कैसी है और क्या क्या घटनाक्रम हो रहे हैं और क्या क्या हमें दबाने के प्रयास किए जा रहे हैं किसी किसी उद्देश्य से, जैसे CAA, NRC वगैरह, NRR, जिससे सब लोग त्रस्त है। कल क्या होगा ये समय बताया नहीं जा सकता। कभी कभी तो ऐसा लगता है कि इतना गुस्सा आता है कि कानून हाथ में ले ले, लेकिन अपन नहीं कर सकते ऐसा। तो हम फिर भी आशावादी हैं, ऐसी बात नहीं है कि सभी चीज़ों में गलती हो रहा है। हम सब लोग प्रयास करेंगे तो निश्चित ही अच्छे रिजल्ट आएंगे, सकारात्मक दृष्टि से हम प्रयास करेंगे।
ऐसी मैं आशा करता हूँ और अपने दो शब्द यहीं पूरी करता हूँ। धन्यवाद। धन्यवाद सर। सबसे पहले आपका अभिनंदन, आज आप हमारे दो साल के बाद लाइव मेंबर बने, और आपसे एक रिक्वेस्ट है कि आप जितने भी WCL के जो माइंस के लोग हैं, दे आर रिच पीपल बहुत, और अच्छे अच्छे मैनेजर के बड़े बड़े पोस्ट पे है, तो एटलीस्ट मिनिमम पंचशील मतलब 5 मेंबर इनको हम लोग टारगेट देते हैं, और 5 मेंबर आपको लाना ही है, वही अपना कार्य है। रिटायरमेंट के बाद में नहीं कुछ कर पाए, नहीं स्कूल खोल पाए, बैंक खोल पाए, तो एटलीस्ट 5 मेंबर्स वो हमारे एक टारगेट, और हमारा जो संगठन है ये हमको मजबूत करना है। आपने बहुत अच्छा पॉइंट बताया, मैं भी भूल गया था स्वास्थ्य के बारे में, तो स्वास्थ्य के बारे में मैं 2 मिनट में बताता हूँ कि उसके बाद में हमारे जो अध्यक्ष है उनका भी भाषण होने वाला है। स्वास्थ्य में ABCDEF ये ख्याल में रखो, आता बद्धाचार्य जसे ते नेहमी स्वास्थ्याविषयी अलर्ट असतात, बरेचसे लोक अलर्ट असतात। माझ्याकडे गोंदियावरून एक वासनिक बाई येते, अगदी 45 किलो वजन आहे तिचं, ब्लड प्रेशर फक्त एकदा 130-80 सांगितलं की ती अगदी दर महिन्याला रेग्युलर माझं ब्लड प्रेशर चेक करा, म्हणजे किती अलर्ट आहेत लोक। आणि मला असं निदर्शनास आलेलं आहे की जे लोक शिक्षण जास्त नाही आहे पण ते आरोग्याविषयी जास्त काळजी करतात, आणि जे लोक जास्त शिक्षित आहेत ते जास्त दुर्लक्ष करतात। हा एक हायपोथेसिस आहे, हा एक उपसिद्धांत आहे। आपले बालाघाटचे, छिंदवाड्याचे, शिवणीचे पेशंट अशिक्षित आहेत पण त्यांना आरोग्याची एवढी काळजी आहे की ते बरोबर वेळ काढून येतात। आणि आपण आपल्याच घरचे लोक, घरचे काही सांगितलं की मला डोकं दुखते, मला हे होते, काय होत आहे उसे फरक नाही पडता, तर असं अशिक्षित लोक जास्त काळजी घेतात, आणि सुशिक्षित लोक तुम्ही बघा की दे निग्लेक्ट। याला कारण काय आहे की वेळेचा अभाव असतो, त्यांच्याकडे वेळ नसतो डॉक्टरकडे जायला, वेटिंग 2-2 तास बसायला, आणि मग साधा ECG सुद्धा करत नाही, शुगर करत नाही, तर मग A4A1C ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ज्याला आपण म्हणतो की आज जर आपण कॅम्प घेतला इथे A1C चा, तर जवळपास 100 कमीत कमी 10 लोकांना शुगर पहिल्यांदा डिटेक्ट होईल। जर हिमोग्लोबिन A1C तुमचा 6.5 वर असेल तर 6.5 तर लक्षात ठेवायचं, 6.5 कोणत्याही डॉक्टरकडे तुम्ही गेलात वाढ दिवसाच्या दिवशी मी नेहमी सांगतो की तुमचं आरोग्य तुम्ही तपासा, A4A1C म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं शुगर समजेल, B4 ब्लड प्रेशर, हे सायलेंट किलर आहेत, हे जे आजार आहेत। आपल्याला माहीत नाही की आपण टाईम बॉम्बवर बसलेलो आहोत, आणि उद्या चालून आपल्यामध्ये एक महातिस्त नावाचे बनते येत होते, यंग बनते येत होते इथे, आणि त्यांनाच पॅरालिसिस झालं, आणि त्यांना लेफ्ट साईड पॅरालिसिस झालेलं आहे। एकदा दीक्षाभूमीवर फिरतानाच हात ढिला झाला, मग ॲडमिट झाले, माझ्या दवाखान्यात पायसुद्धा गेला, आणि हळूहळू आता त्यांनी आपल्याला 1000 दानसुद्धा दिलेलं होतं। C4 कोलेस्ट्रॉल, हा कोलेस्ट्रॉलसुद्धा एक मोठा घटक आहे, आणि यामध्ये जो अंड्याचा पिवळा भाग, जे तूप आहे, स्निग्ध पदार्थ आहेत, असे पदार्थ खाल्ल्यामुळे, नॉनव्हेज खाल्ल्यामुळे जास्त कोलेस्ट्रॉल वाढते, व्यायाम न केल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते। D4 DLC, डी मतलब डिफरन्शियल ल्युकोसाईट काउंट। आमचे एक मित्र होते इथे डोळ्याचे डॉक्टर, पायाच्या अंगठ्याला थोडं दुखत होतं, डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी म्हटलं की कुछ एक्सरे निकालो कुछ नाही आहे, आणि मग पुन्हा विकनेस वाटत होतं, त्यांना वाटलं आपण डायटिंग करतोय, मॉर्निंग वॉक करतोय, वजन कमी होत आहे, आणि 2-3 दिवस ताप आला, तर एकदा रुटीन ब्लड चेक करून घेतलं, तर त्याच्यामध्ये त्यांना ब्लड कॅन्सर निघाला। डॉक्टर अनिल गेडाम माझे मित्र, बघा की एक मोठे डॉक्टर असून सुद्धा की तो त्यांच्या जेनेटिक जीन्समध्ये काही काही असे आजार येतात की काही नाही करता असे आजार आपल्यामध्ये लपून असतात, तर म्हणून टोटल काउंट ज्याला आपण म्हणतो की टोटल काउंट तुमचं 11,000 वर जर घसेल, 20,000, 22,000, 50,000, तर त्यामध्ये ते असे आजार तुम्हाला सापडू शकतात। मध्ये आपल्याकडे एक मुलगी आली होती, तिला फक्त हातामध्ये तिला दुखायचं, इथे पोलीसमध्ये होती ती, कलकत्त्यावरून आली माझ्याकडे, डॉक्टर साहेब मला इथे किळा चावला म्हणे, आणि मला इथे खूप दुखत आहे। मी म्हटलं तुला ॲडमिट व्हावं लागेल, मला तुला सगळ्या तपासण्या करायच्या आहेत, आणि मी ब्लड चेक केलं, तर सायंकाळी मला पॅथॉलॉजीने रिपोर्ट दिला, सर उसको ब्लड कॅन्सर निघला आहे। यंग मुलगी 26 वर्षाची, आपण नाव सांगत नाही कॉन्फिडेन्शियलसाठी। आणि तिसरी गोष्ट आहे इको, 2D इको ज्याला आपण म्हणतो, 2D इकोमध्ये आजकाल इतका आविष्कार झाला, तुमचं हार्ट बीटिंग होताना दिसते इकोमध्ये, की त्याचं किती 60% आहे का तुमची कपॅसिटी, 55% आहे का, काही लोकांची 30% असते। आणि मागच्या वेळेला जे आपले गेस्ट आले होते प्रशांत वैद्यनाथ गोंडाने, तर त्यांनी एका पेशंटचं 20% फक्त हार्ट काम करत होतं, तर तिथे दुसऱ्या पेशंटचं हार्ट काढून तिथे लावून दोन हार्ट त्यांनी, एका पेशंटला दोन हार्ट म्हणून त्यांचा जगामध्ये सत्कार झालेला आहे। तर ते इकोमध्ये तुम्हाला समजते। आणि त्यानंतर आहे तुमचं बाकीच्या ज्या टेस्ट असतात, जसं एक्सरे टेस्ट आहे,
एक्सरे मध्ये सुद्धा तुम्हाला टीबी आहे का, निमोनिया आहे का, लंग डिसीजेस आहेत का, पाणी झालेलं आहे का कोणाच्या छातीमध्ये, असे बरेचसे आजार असतात आणि तपासण्या केल्यानंतरच औषध घ्यायला पाहिजे. बरेचदा आपण काय करतो, साधा ताप आहे मग तो कोरोना व्हायरस असू शकतो, चिकनगुनिया असू शकतो, स्वाईन असू शकतो आणि स्वाईन 2 दिवसाच्या तापामध्ये सुद्धा बरेचसे पेशंट निमोनियाने दगावतात. तर आपण काय करतो की डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की डॉक्टर लोक तुमच्याकडून पैसे घेतात या पॅथॉलॉजीकडे पाठवतात, त्यांच्याकडे त्यांची मैत्री असते, त्यांना पैसे मिळतात 2,000-3,000 रुपयात, असं काही फरक पडत नाही. पण नंतर ऍडमिट झाल्यानंतर 2-2 लाख रुपये लागतात, 4-4 लाख रुपये लागतात. तर जे डॉक्टरांचा सल्ला आहे तो मानायला पाहिजे आणि छोट्या छोट्या ज्या टेस्ट आहेत आणि सगळ्यात यप म्हणजे पायांची काळजी, फूट केअर, म्हणजे आपले जे पाय असतात. मी तर पेशंटला सांगतो की तुमचा चेहरा तुम्ही आरशात पाहू नका, पण आंघोळ करताना तुमच्या बाथरूममध्ये जाऊन तुमच्या पायामधल्या ज्या भेगा असतात त्यामध्ये साबण लावा, कोमट पाण्याने धुवा, नंतर बाहेर आल्यानंतर स्वच्छ टॉवेलनी, टर्केश टॉवेलनी आपण चेहरा साफ करतो त्यापेक्षा पाय साफ करा. कारण पायाला एवढं महत्त्व आहे, तुमच्या पायात जर नसतील तर तुमचं डोकं किती हुशार असेल तर तुम्ही काम नाही करू शकत, जाऊ शकत नाही तुम्ही. म्हणून प्रत्येक वेळेला पायाची काळजी करणे आणि बेअर फुटेड न चालणे, म्हणजे विदाऊट, बरेचसे लोक चपला बाहेर काढून ठेवतात आणि तसेच जातात बरेच जातात, त्यांच्या पायामध्ये काही जखम झाली तर मग त्यामध्ये फूट आणि गँग्रीन होते. आणि आपल्या भारतामध्ये डायबिटीसवाल्यांना फूट ॲम्प्युटेशन ज्याला आपण म्हणतो ते फार जास्त प्रमाण आहे. मध्ये माझ्याकडे एक MRI पेशंट आणला की डॉक्टर साहेब मेरे पिताजी को आपको दिखाना है, जेव्हा त्याच्या पायाचं ते बँडेज उघडलं की इतकी घाणेरडी स्मेल येत होती की आम्ही तिथे आम्हाला रूम फ्रेशनर मारावं लागलं, 4-5 लोक आमचे ज्युनियर नर्सेस वगैरे पडून गेल्या तिथून, म्हणजे इतकी गँग्रीनची स्मेल आणि पाय काळा पडलेला आहे. आणि तो चांगला मॅनेजर आहे फार्मा कंपनीचा, पण त्याच्या वडिलाला शुगर आहे, तर तिथे कोणीतरी जनरल डॉक्टर ड्रेसिंग करत होते, पट्टा बदलत होते आणि ते त्याची हड्डीसुद्धा खराब झाली होती. मग मी फूटचे आमचे डॉक्टर असतात त्याची स्पेशालिटी आहे, तर त्यांनी मग त्यामध्ये त्यांचा तो खालचा जो सडलेला भाग आहे तो कापून फेकला, प्लास्टिक सर्जरी केली आणि आज ते शुगर इन्सुलिनवर चांगले आहेत. बऱ्याचशा लोकांना इन्सुलिनच्या विषयी खूप भीती असते मनामध्ये की इन्सुलिन म्हटलं की ते डॉक्टर सोडून देतात. आणि जे असे बरेचसे डॉक्टर आहेत जे डायबिटॉलॉजिस्ट स्वतःला समजतात, डायबिटॉलॉजिस्ट नसतात, MD नसतात, MBBS करून एखादा डिप्लोमा करतात ऑनलाईनवर आणि यामध्ये आम्ही डायबिटीचे स्पेशलिस्ट आहोत आणि सांगतात की आपको इन्सुलिनची जरूरत नाही. जो पेशंट इन्सुलिन 18 युनिट 4 युनिट घेत असतो त्याचं ते बंद करून टाकतात आणि खूप प्रत्येकाला भीती वाटते इन्सुलिनची, पण इन्सुलिन घेतल्यानंतर तो जास्त जिवंत राहू शकतो. तर म्हणून जो उपचार आहे जो डॉक्टरनी सांगितलेला आहे तो करायलाच पाहिजे, अन्यथा बरेचसे लोक आपलं आयुर्वेदिक औषध घातात, जडीबुटी घातात, सांगतात की हमलोग इससे अच्छे आहे इससे अच्छे आहे आणि मग त्यांना अटॅकमध्ये किंवा हेमरेजमध्ये जातात. हा झाला माझा हेल्थ टिप, धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचं भाषण होणार आहे, त्याच्याबद्दल कोणाला काही सूचना करायच्या असतील? नगरकर साहेब, विजय नगरकर साहेब नाही आले होते, नगरकर साहेब नंतर मग तुमचं मला बोटवर दिसतं बाबासाहेबांच्या पुतळ्याची आठवण येते मला अशी मग आणि मला कंप्लेंट करत असतात तुम्ही मला बोलू दिलं नाही, म्हणून मी नगरकर साहेबांना आधीच बोलवतो. काही सूचना नाही, सॅटिस्फाईड? राजेंद्र प्रसाद जी, योगेंद्र प्रसाद, कुछ दानवान लाए की नाही आपने? ठीक आहे, काय हरकत नाही. दान परमितीचं पालन झालं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं 10-20-30-40, कारण हा आपला जो खर्च आहे ह्या दानाच्या मधून निघत असतो. एनिवे तुम्ही काही घाबरू नका, दानासाठी आम्ही कुठून तरी आणू दान, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचं नाव आहे दीक्षित आवळे साहेब, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, त्यांचा मी परिचय करून देतो. आणि त्यांच्या नावाने चौकच आहे, त्याला आवळे चौक सुद्धा म्हटलं जाते मला वाटतं. दीक्षित आवळे साहेब प्रसिद्ध आहेत, त्यांच्या परिचयाची काही खूप आवश्यकता नाही आहे. आणि आपला हा चौक मुकुंदराव आंबेडकर म्हणून पण आहे, तर आवळे चौक मला वाटतं कमाल चौक आहे की कमाल चौक, पण कमाल चौकात आवळे चौक आणि हे दोनमध्ये कन्फ्युजन असतं, म्हणून हा डॉक्टर मुकुंदराव आंबेडकर चौक आहे आपल्या ॲड्रेसमध्ये. एनिवे त्यांचा जन्म 13 मार्च 1959, आता पुढच्या महिन्यात येईलच 13 मार्चमध्ये, तर त्याविषयी सुद्धा आपल्याला काही बोलावं लागेल, वाढदिवसानिमित्त तयारी करावं लागेल. आणि 28 एप्रिलला रंगारी साहेबांचा वाढदिवस आहे, ते तयारीला लागलेले आहेत आतापासून. हा ते सगळ्या म्हणजे जे सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतात त्यांचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा. 28 एप्रिल तारीख तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा, मी तर अगदी 28 एप्रिल त्यांचा नाही आहे वाढदिवस. हा त्यांच्या यांचं शिक्षण आहे MCOM MA आंबेडकर थॉट्स
आणि एन्शंट हिस्ट्री आणि आर्किओलॉजी पुरातत्व विभागामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांच्या सहचाऱ्याने सरला आवळे आणि त्यांना तीन कन्यारत्न आहेत. त्यांचं नाव आहे सांदिका, दीपश्री आणि दर्शना, ज्या फिजिओथेरपिस्ट आहेत. आणि सगळ्यात मोठा परिचय म्हणजे त्यांनी जे नाटक केलं त्या दिवशी, म्हणजे सादर केलं, नाटक नाही केलं, सादर केलं, तर त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. दीक्षित आवळे साहेबांनी त्यांच्या चमूने जे उत्कृष्ट नाटक केलं त्या 2 तासाचं, त्यांना वेळ आपण कमी देऊ शकलो आणि त्यांचं बरेचसे लोक आपले थकून गेले होते, पण तरी 3 लोक आपल्यामध्ये असे होते की त्यांनी एस टी चव्हाण साहेब, हुमने साहेब आणि बी टी वहाने साहेब यांनी त्या नाटकाचे 3 अंक बघितले. मी फक्त 2 अंक पाहिले आणि मी सुद्धा निघून गेलो. तसे सर्वांचे आवडते दीक्षित आवळे साहेब आजच्या अध्यक्षीय भाषणासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. धन्यवाद. जोरदार त्यांच्या टाळ्यात स्वागत करा. हे लेखक पण आहेत, हा पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्या मेहनती आता पुढचं नाटक थोडं लहान करतील, कारण 2 तास म्हणजे खूप जास्त आपण नाही थांबू शकले आपले लोक. तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांना मी अभिवादन करतो. अध्यक्ष या नात्याने मी काय भाषण देणार नाही. आज आपल्याला जे विशेष अतिथी लाभले, योगेश वराडे साहेब यांनी बहुजन हिताय संघ आणि रत्नाकर गायकवाड यांच्यासोबत कार्य करत असताना त्यांनी जे योजना सांगितल्या त्या योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून बहुजन हिताय संघ हा सुद्धा प्रयत्न करीत आहे आणि योजना समाज भिमुख असल्यामुळं समाजाला फायदा झाला पाहिजे, तळागाळातील लोकांना त्याचा लाभ पोहोचला पाहिजे आणि एका विचाराने ते संघटित झाले पाहिजेत आणि एक मोठा लढा उभा झाला पाहिजे संघटितपणे. हा ही त्यांची एक भावना आहे, कारण त्यांनी हे असंही सांगितलं जर आपण असं करणार नाही तर उद्याला सामोर मडकं आणि पाठीमागे झाडू हे स्थिती आल्याशिवाय राहणार नाही. जरी आम्ही वयस्क झालो तरी आम्ही म्हातारे नाही झालो, वयस्क झालो आहेत पण म्हातारे नाही झालो. आजही तेवढी ताकद आहे, डेंटिंग बिल्डिंग सुरू आहे. तर सांगायचं तात्पर्य असे की आम्ही ज्या विचाराने भारावलेलो आहो आणि कार्य करीत आहोत ते विचारच एवढे ऊर्जावान आहेत की तिथं वय आम्हाला समजतच नाही की आमचं वय किती आहे. म्हणून आम्हाला आज जर कार्य करायचे असेल, जी खंत, जी वेदना, जे चळवळीत खऱ्या अर्थाने कार्य करतात त्यांची ही वेदना आहे की आज समाजामध्ये प्रत्यक्ष जाऊन कार्य करणे, त्यांना एक दिशा देणे आणि दिशा देऊन या समाजात, या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली सत्ता कशी येईल याच्यासाठी प्रयत्न करणे. जर आमची या देशात जर सत्ता प्रत्येक क्षेत्रात, ब्युरोक्रेसी असो, राजकारणात असो, सांस्कृतिक याच्यात, प्रत्येक याच्यात जर आमची सत्ता जर येत असेल यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. हा मोठा उद्देश बाबासाहेबांचा होता आणि म्हणून या सत्तेची तेवढी ताकद आहे की आज या देशाची सरकार चालते. या ही सरकार आज आपण बघतो की किती अन्याय आणि अत्याचार, दडपशाही जेही सुरू आहे, कोणीही उठून संविधानाचा विरोध करतो, बाबासाहेबांना शिव्या देतो, त्यांच्याकडे पूर्ण पोलिसांची यंत्रणा असते. आज त्या शाहीन बागमध्ये बंदुकीचा गोळा झाडला जातात, हे कोणाच्या सपोर्टमुळे होते आणि हे सपोर्टचं कारण म्हणजे तुमच्याकडे आहे सत्ता.
म्हणून आपला एक टार्गेट असला पाहिजे की या देशातल्या सर्वांगी जीवनातल्या सर्वांगी जे अंग आहेत त्याच्यामध्ये आपण सत्तेत कसे येऊ, या दृष्टीने आपले पाऊल उपाययोजना झाल्या पाहिजेत. एवढंच मी या निमित्त माझ्या अध्यक्षीय भाषणातून बोलतो आणि मी ते आपलं छोटेसे विचार संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. वा वा, धन्यवाद साहेब दीक्षित आवळेसाहेब. अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त संदेश आणि उत्कृष्ट कार्य. आणि आपल्याला एकच विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या संघटना, आपला बहुजन नेता संघ कसा वाढेल, इथे आपले मेंबरशिप आणि सगळे लोक, हे फार महत्त्वाचं कार्य आपल्याला करायचं आहे. आणि यामध्ये आपण वेळ दिला आणि नाटकासाठीसुद्धा आपण खरंच अभिनंदनास पात्र आहात. धन्यवाद. पुढचं आपल्याला आणखी एक वर्षाचा वेळ आहे आणि मी तर महिला संघांना विनंती करतो की त्यांना जे तुमचा संघ आहे, हा जो नाटकाचा संघ आहे, जसा संगीताचा संघ आहे तसाच तुमचा एक नाटकाचा जो संघ आहे. आधी आपल्या महिला खूप सक्षम आहेत आणि स्वतःच्या हिमतीवर तुम्ही हे सगळं केलं आणि यामध्ये आम्ही तर त्यांना 10,000 रुपयाचं दान दिलेलं होतं आपल्या यासाठी. सावित्रींना 1,000 रुपये दिले होते आपण तरी ते, पण तुमच्या संघाने काही मागणीसुद्धा केली नाही आणि प्रॅक्टिस चांगली केली, तर हा प्रयोग खूप यशस्वी झाला. आणि आजचा पुढचा नाटकाची तुम्ही तयारी ठेवा आता आणि यांचंसुद्धा पुढच्या याचे सगळ्या कार्यक्रमाची वर्षभर आपल्याला वेळ मिळते. आपल्यामधून कवी तयार होत असतात, संगीतकार तयार होत असतात, तसेच आपले वक्तेसुद्धा तयार होतात. आपल्या लोकांना कुठेही बोलायला तर बोलायची हिंमत ठेवायलाच पाहिजे. स्टेज डेअरिंग ज्याला आपण म्हणतो तर ते आवश्यक आहे, कारण कुठेही आपल्याला बोलायचं तर आपण कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं काय करायचं हे फार महत्त्वाचं आहे. कारण ऑफिसमध्ये आपण जेव्हा नोकरी करतो तेव्हा आपल्याला बरेचदा ऑफिसमध्ये एक सबॉर्डिनेट म्हणा किंवा मोठे जरी असले पण आंबेडकर थॉट यांनी केलेलं आहे दीक्षित आवळे साहेबांनी आणि कमी वेळामध्ये त्यांनी मेसेज दिलेला आहे. आंबेडकर थॉटमध्ये शिकवलं जाते बनसोड साहेब की 5 मिनिटांमध्ये तुम्हाला विषय मांडायचा आहे आणि आपल्या सगळ्या वक्त्यांनी आज बरोबर वेळेचं पालन केलेलं आहे. आपल्या 26 जानेवारीमध्ये आपण प्रत्येकाने आपली वेळ पाडलेली आहे, वेळेला खूप महत्त्व आहे. तर आज एक हे जाहीर प्रबोधन आलेलं आहे, मी त्यांना इथे आमंत्रित करतो. कोणी कोण तुम्ही आनंदीला आहे, तुम्ही आवाहन करा सगळ्यांना, परिचय देऊन द्या सगळ्यांना.